नमस्कार, आयुर्वेदा संजीवनी श्वेता यूट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज सुद्धा मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन येणे. आज मी तुम्हाला लवंगाचे उपयोग सांगणार आहे. आपल्या घरगुती वापरामध्ये लवंग आपण हमेशा भाजीमध्ये या कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये टाकत असतो, तर त्या लवंगाचा आपल्या आरोग्यासाठी किती उपयोग होतो ते मी सांगणार आहे. तर लवंगाचे तेल टाकून वास घेतल्याने जर मळमळ उलट्या होत असतील तर त्या थांबतात. तसेच सर्दीमुळे नाक बसले असेल तर तेही ओपन होते. लवंग खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात. लवंगाच्या तेलात कापसाचा गुळा घालून बुडवून तो दाताखाली ठेवल्याने दातदुखी थांबते. तोंडातून येणारी दुर्गंधी ही लवंग खाल्ल्याने कमी होते. तसेच सांधेदुखीसारखे आजार असतील तर त्यावर लवंगाचे तेल लावून मसाज केल्याने फायदा होतो. डोकं दुखत असेल तर लवंगाचे तेल लावून हलके हाताने मालिश करावी, त्याच्यामुळे डोकेदुखी थांबते. लवंगाचा काढा घेतल्याने निराश्य दूर होऊन मन प्रसन्न होते. लहान मुलांना लवंगाचा वापर करू नये. लहान मुलांसाठी आपण जेणेकरून लवंगाचा वापर हा टाळावा. भाजून लवंग तोंडात पकडल्याने सर्दी, खोकला व घशाला आलेली सूजसुद्धा कमी होती. ॲसिडिटीमुळे उलटी येणे, भूक न लागणे, पाण्यात उकळून जर लवंग घेतल्याने पिल्याने आराम मिळतो. प्रवासात जाताना जर उलटी मळमळ होत असेल तर लवंग तोंडात ठेवावी, त्याच्यामुळे उलटी मळमळ होत नाही. तसेच लवंगामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.